धांडोळा जनमताचा आमदार कोण असा? या पर्वामध्ये शिरूर तालुक्याचा आपण उपलक्ष विचारलोय, येथील काही लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना आमदार कोणता हवा आहे. तुमच्यामध्ये आमदार कोणता आहे, तुम्हाला कोणता आमदार पाहिजे? पवार राजकीयच्या पवार साहेब ज्यांना तिकीट देतील त्यांचं काम करू, बाकी काय विषय. तुमचं मतदान आहे? हो आमचं. तुम्ही प्रॉपर कुठले? इथले घेत आम्ही, बाळासाहेब बेंडवर. आता जे शासकीय योजना आहेत त्या आल्यात का? आल्यात ना. आता जे सरकार आहे त्यावर तुमचं काय मत आहे? चांगलं आहे ते बी सरकार, त्याच्यात काय मत, त्याच्यात वाईट काय. पण आता पवार साहेबांचं काम करतोय आम्ही पहिल्यापासून. कोण कोण अशोक पवार आहेत, परत तुमचे हे आहेत म्हणजे उभटाचे हे अवल्याबा कटके आहेत, तिकीट देतील त्यांचं काम करू. एक मिनिट, आपलं काय वाटतं, तुम्हाला कोणतं उमेदवार पाहिजे? अशोक बापू. अशोक का पाहिजे? कारण की त्यांचं काम आहे तालुक्यामध्ये, काय मतदारसंघामध्ये काम आहे म्हणून. जे शासकीय कामं झालेत आतापर्यंत त्याच्या तुमचं काय मत आहे? चांगली काम आहे ती, कामात समाधानी यावी. हो आता मतदान कोणाला करायचं? तुतारी. तुतारी बाबा तुमचं मतदान आहे का? आहे आहे, आमचं आहे. कुठले आहे तुम्ही? इथलेच आहेत. तुमचं नाव? भगवान कोंडिबा थेटी. कोणाला मतदान करायचं यावेळेस? आमदार कोण पाहिजे तुम्हाला? तुतारी. तुतारी कोणतं उमेदवार? दासू बापू आहेत, अवली कटके आहे. जे आता साहेब कुल्ला देतील त्याच्या, जे साहेब देते त्याच्या ते मग आहे. मला तेच पाहिजे सायनी. सायनी तेच तुतारी. हा तुतारीच पाहिजे. अशोक बापू पवार आहे. मला कोणतं आमदार तुमच्या मनात? अहो आता जे तिकीट देतील ते साहेब त्यांना द्यायचं मत आम्हाला. अजूनही काय आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की तुमच्या मनात आमदार कोण आहे. तुम्हाला कोणता आमदार पाहिजे? महाविकास आघाडी. कोणता आमदार महाविकास? जो महाविकास आघाडीचा जे कॅन्डिडेट असेल त्याला आम्ही मतदान करणार. कोणते उमेदवार असो? कोणता? आता तुम्ही जे असणार स्कीम आहेत त्यावर तुम्ही समाधान आहात का? नाही आता चालू स्कीम ते काय फसवायचे थोड्या दिवसाकरताच. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली त्यावर तुमचं काय मत? निवडणुका झाली की बंद होणार तुमचं मत? आमचं मत आहे सध्या दाखवलेलं आमिष आहे आणि त्या आमिषाला बळी नाही पडायला पाहिजे लोकांनी पण सर्वसामान्य जनतेनी. तर माझं असं म्हणणं आहे की आपण पवार साहेबांना साथ देऊन पवार साहेब जो उमेदवार देतील शक्यतो आता बापूंनाच आहे आता वेटेजबाई बापू आहेत तर पण महाविकास आघाडीच्या तर्फे हरचंद्र पवार साहेब माननीय सरंजी पवार साहेब ज्यांना च नाव घेतील त्यांना लोक मतदान करतील असा आमचा आम्हाला तरी असा विश्वास आहे. आणि लोकांनी आजचा विचार न करता ह्या पाठीमागील वर्षात जी लोकांनी पवार साहेबांनी आपल्यासाठी जी कामं केली आहेत सासकमान असेल आलेली पंचतारांकित आपली MIDC असेल ह्या सर्व ठिकाणी जी पवार साहेबांचं श्रेय आहे ते लोकांनी विसरता कामा नाही. लोक विसरते विसरणार नाहीत ह्याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. विद्यमान आमदार तुमची कामं केली राष्ट्रपती तुमची कामं केली बापू तत्पर माणूस आहे. म्हणजे मी राष्ट्रवादीचा माणूस आहे म्हणून बोलत नाहीये पण बापू पाहत नाही की हा विरोधातला आहे किंवा हा कुठला आहे. डीपीचं काम असेल कुठलं पाण्याचा प्रश्न असेल कुठला तुमचा काही वैयक्तिक वादवाचे विषय असतील त्यातही बापू आपल्याला कायम मदत करतात. बापूंचं काम हे एकदम सोन्यासारखं आहे प्युअर. त्यामुळे बापूंना विजयाला कुठलाही आता 100% शाश्वती आहे बापूंच्या विजयाची. अजूनही काय उमेदवार हिम्मत करत आपण जाणून घेऊ तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय आता ते बोलले तेच आम्ही तेच मला नाही नाही अवली कटके आहेत ते बोलले तेच आमचं म्हणणे आहे. आमचं काही नाही आम्ही त्यांच्या बरोबर. अजूनही काही लोक आहेत आपण त्यांच्याकडे विचारून घेऊ त्यांच्या मनात आमदार कोण आहे. तुम्हाला काय वाटतं? काय म्हणता साहेब तुम्हाला काय वाटतं कोण आमदार तुमच्या मनात? आमदार आता आपले जुनेच आमदार येणं अपेक्षित आहे. तुतारी बाकी काही नको इकडे तरी तेच अपेक्षित आहेत. पुढे बघू.